नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. न्यायव्यवस्थेवर विश्वास नसलेल्या व्यक्तीच्या हातात सत्ता, शरद पवार यांचा भाजपवर निशाणा. शिवसेनेच्या आंदोलनात पदाधिकारीच गायब, पदाधिकाऱ्यांच्या नावाने आगे बढोच्या घोषणा. राष्ट्रवादीच्या महिलांनी मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनचं केलं दहन. आणि पुण्याजवळील आळंदीमध्ये एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार. आता बातम्या सविस्तराने. सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न होतोय. सीबीआयच्या अधिकाऱ्याला रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वतःच्या विचाराच्या व्यक्तीला तिथं पाठवलं जातं. यातून सरकारचा कारभार दिसतोय. ज्या व्यक्तीला न्यायव्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही, अशा व्यक्तीच्या हाती आज देशाची सत्ता आहे. त्यामुळे देश धोक्यात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातोय. सीबीआयच्या अधिकाऱ्याची रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वतःच्या विचाराच्या व्यक्तीला तिथं पाठवलं जातं. सीबीआयवर विश्वास नसलेल्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याची टीका यावेळी शरद पवारांनी केली आहे. संकटाच्या प्रसंगी कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संदर्भात सखोल सतोष त्या ठिकाणी जर चौकशी करायची असेल तर एक स्वतंत्र यंत्रणा आपण देशामध्ये केली आणि ती म्हणजे सीबीआयची यंत्रणा. आणि आपण पाहिलं की या सीबीआयच्या यंत्रणेमध्ये देशाचा जो प्रमुख आहे त्यांना रात्री 2 वाजता घरी पाठवण्याच्या संबंधीचा निकाल घेतला गेला आणि अशा व्यक्तीला ज्या ठिकाणी आणण्यात आलं की ज्या संबंधी अनेक प्रकारच्या चौकशा आजही या ठिकाणी होत आहेत. या माध्यमातून समन प्रशासन यंत्रणेला त्यांना सल्ला द्यायचा आहे की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, आम्ही म्हणू त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे, आम्ही सांगेल त्या पद्धतीनं कायदा वगैरे बाजूला ठेवून तुम्ही कारवाई केली पाहिजे. आणि हे चित्र आज देशाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे, कारण यांचा संविधानावर विश्वास हा अजिबात राहिलेला नाही. यावेळी असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवसेना शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने आज पुणेकरांना मिळणाऱ्या पाणी कपातीबाबत घोले क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात विनायक निम्हण आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र यावेळी स्वतः निम्हणच उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालंय. शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केली जाते, त्यामुळे एकच वेळ पाणी पुरवठा केला जातोय. त्यासाठी नवे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलंय. मात्र त्यापूर्वी शहरातील विविध भागात पाणीच नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. या नागरिक तक्रारी लक्षात घेऊन आज शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी विनायक निम्हण आगे बढो अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र ज्यांच्या नावाने या घोषणा देण्यात आल्या ते प्रत्यक्ष विनायक निम्हण या आंदोलनात सहभागी नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संविधान बचाव देश बचावसाठी सभा घेण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिलांकडनं मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीन दहन करत सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी ईव्हीएम मशीनवर जनतेचा विश्वास नसल्याचं सांगत ईव्हीएम मशीन आणि मनुस्मृतीचं दहन करण्यात आलंय. गेल्या 4 वर्षात भाजप मंत्र्याकडून आणि एकदा बेजबाबदार वक्तव्य करण्यात आले असून संविधानाच्या विरोधातलं हे सरकार आहे. राज्यात दुष्काळ स्थिती भीषण असून दुष्काळ स्थितीवर सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलाय. जिथे न्याय द्यायची गरज आहे, समानतेची गरज आहे, महिलांच्या अधिकाराची गरज आहे, तिथे सातत्याने संविधानाच्या विरोधात भाषण या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि त्याच्यामुळे आणि आज तुम्ही बघताय वातावरणही देशात असं आहे की ईव्हीएमवर कुणाचाच विश्वास राहिलेला नाही, त्याच्यामुळे त्याच्या विरोधात फौजियाताईंच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन आम्ही पुण्यात करतो. पुण्याजवळ आळंदीमध्ये एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण असल्याने त्याच्या पत्नीवर दोघांनी बलात्कार केलाय. या प्रकरणी सद्दाम अब्दुल बारी हुसेन, सलमान उर्फ नसीब मुबारक अली या दोघांना आणि त्यांना मदत करणाऱ्या सचिन अशोक गावडे, आकाश अनिल जरकर यांनाही पोलिसांनी अटक केलाय. सद्दाम अब्दुल बारी हुसेन आणि सलमान उर्फ नसीब मुबारक अली यांचा आळंदीमध्ये भंगाराचा व्यवसाय आहे. त्यांचा आळंदीतल्याच एका भंगार व्यावसायिकाशी वाद होता.
त्याचाच राग मनात धरून या दोघांनी सचिन अशोक गावडे आणि आकाश अनिल जरकर यांच्याशी संगनमत केलं. त्या दोघांनी भंगार व्यावसायिकाला विश्वासात घेतलं, त्यानंतर पत्नीला नातेवाईकांकडे सोडतं असं सांगत तिला घेऊन गेले आणि त्यानंतर एका पडक्या घरात चाकूचा धाक दाखवून सद्दाम अब्दुल बारी हुसेन आणि सलमान उर्फ नसीब मुबारक अली या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. आळंदी पोलिसांनी तात्काळ चौघांनाही अटक केली आहे. 26 तारखेला ते जे पती आणि ते परप्रांतीय मुलगा सद्दाम म्हणून त्याची भंगाराच्या व्यवसायामधून भांडणं झाली होती आणि त्या भांडणामधून तिच्या पतीला जो सद्दाम आहे जो मारण्यासाठी तपलेला होता, त्यामुळे ते त्या पीडित महिलेचा जो पती आहे त्याने त्याची त्याचा भाऊ आणि त्याची पत्नी आणि त्याचे इतर 2 फेरीवाले यांना एका त्या रूममध्ये झोपण्यास सांगून तो ह्या सद्दामच्या भीतीने बाहेर निघून गेला होता. आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पूर्वीचा जो सद्दाम आहे त्यांनी त्या स्थानिक 2 लोकांना सद्दाम आणि त्याचा मित्र यांना बोलवून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या स्थानिक जे 2 तरुण आहेत आरोपी ह्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी जी ज्या व्यक्तीची भांडणं झाली होती ते बाई राहती आणि ती बाहेरची आहे ती अशीच आहे, त्यांना बोलून घेतलं आणि त्याला त्या ठिकाणी जाऊन त्या चाकूचा दाखवून ज्या राहतो रूममध्ये राहत होते 4 जण झोपले होते ते पीडित महिला आणि त्या पीडित महिलेचं 1 आणि तो 2 तिथून चाकूचा दाग दाखवून खाली बोलावून घेतलं आणि तू इथं का झोपलीस मुलांच्यामध्ये तुला आम्ही सुरक्षित ठिकाणी झोपाय नेतो तुझ्या नंदेगड असं बसून गाडीवर बसून नेलं आणि धानोरीच्या त्या शाळा आहे पडिक शाळा जुनी त्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या तिथं त्या 2 लोकांनी जे स्थानिक तरुण आहेत त्या 2 लोकांनी त्याच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आहे. आळंदी पोलीस स्थानक हे नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येते. बलात्कारांच्या घटनांमुळे पिंपरी चिंचवड काही दिवसांपूर्वीच हादरलं असताना आता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही या घटना घडल्यामुळे पोलिसांपुढे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लायनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महामंडळाचा आग्रह मोडता आला नाही असं सांगत पत्रकार परिषदेमध्ये ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी अध्यक्षपदाबद्दलची मनमोकळी अभिव्यक्ती व्यक्त केली आहे.
यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री समीक्षक डॉक्टर अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली. रविवारी झालेल्या बैठकीत ढेरे यांच्या नावावर एकमत झालं आहे. आपल्या निवडीबाबत ढेरे म्हणाल्या, महाराष्ट्राला मोठी ज्ञानपरंपरा आहे. ही परंपरा पुढे नेणारी प्रतिनिधी म्हणून मी हे पद स्वीकारले आहे. ही परंपरा पुढे नेणे हे मला कर्तव्य वाटते. अध्यक्षपदी असताना अधिक चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन ढेरे यांनी यावेळी दिले. ही बातमी जेव्हा माझ्यापर्यंत आली तेव्हा सगळ्यात मोठा आनंद असा झाला की समाजाच्या निखळ इच्छांचं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये पडलेलं आहे, अशी गोष्ट घडलेली आहे, याचाच खूप वेगवेगळ्या स्तरांवरती त्याचा आनंद माझ्यापर्यंत पोचला. महामंडळाने ज्यावेळेला असं सांगितलं की एकमताने आम्ही तुमची निवड करतो आहोत आणि तुम्हाला विनंती करतो, तेव्हा जी निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी प्रयत्न झालेले होते त्याच्यानंतर एखादं पद हे सन्मानाने एखाद्याकडे जात आहे, या प्रकारचं नवं वळण जे मिळालेलं आहे या सगळ्या प्रक्रियेला, त्याचा आनंद मला झाला. मी स्वतःला त्या पदासाठी, मी मगाशीच असं म्हटलं की त्या एका त्या पदाची एक खूप मोठी पुण्याई आहे त्याच्या मागे. महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी, ज्ञानवंतांनी, मोठ्या साहित्यकारांनी ज्या पदाची प्रतिष्ठा वाढवलेली आहे असं ते पद आहे आणि त्याला मी स्वतःला योग्य समजत नाही. रवींद्र मराठे यांनी DSK यांचे फुरसुंगे येथील DSK ड्रीम सिटी प्रकल्पास वेळोवेळी भेट देऊन पदाचा गैरवापर करत बँकिंग नियमाची पायमल्ली करत कर्ज दिल्याचा आरोप DSK यांचे गुंतवणूकदार यांनी केला आहे. या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि DSK यांना दिलेली रक्कम वसूल करून गुंतवणूकदारांना तिचं वाटप करावं अशी मागणी करत DSK यांच्या गुंतवणूकदारांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शिवाजीनगर येथील लोकमंगल मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने केली आहेत. यावेळी गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळाने बँकेच्या संचालकांना पत्र देऊन DSK यांना बँकेत मोठे आगाऊ कर्ज दिल्याने DSK गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलंय. सुमारे 35,000 गुंतवणूकदार विविध समस्यांचा पाडा वाचत असून यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची ही जबाबदारी असल्याचा आरोप करण्यात आलाय. DSK यांनी गुंतवणूकदारांना पुढील तारखांचे चेक दिले मात्र त्यावर बँक ऑफ महाराष्ट्राने देखरेख ठेवली नाही. हे चेक बाउन्स झाल्यानंतर बँकेने DSK यांच्या खात्यात पुरेसा निधी नसल्याचं जाणीवपूर्वक लपवून ठेवलं. बँकेने कडक धोरणाअंतर्गत DSK यांना आणखीन कर्ज मिळणार नाही अशी भूमिका 2013 मध्येच घेणं आवश्यक होतं मात्र DSK यांना काळ्या यादीत टाकणं आवश्यक असताना देखील तशा प्रकारची भूमिका घेतली गेली असती तर गुंतवणूकदारांचा भविष्यातील गुंतवणुकीचा धोका टळला असता असं यावेळी गुंतवणूकदारांनी स्पष्ट केलंय. बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजमेंट हे कलुषित प्रवृत्तीचे होते आणि डोळे झाकून ते DSK यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी गुंतवणूकदारांनी केलाय. पुणे महापालिका प्रशासनाने शहराचा विचार करत दररोज 5 तास पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाविरोधात सर्व संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे शहरातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पाणी नियमित वेळेत येत नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याच दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाकडनं कालवा समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार 1350 MLD वरून 1150 पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. याविरोधात अनिल शिरोळे यांनी महापालिकेसमोर उपोषण करणार असल्याचं सांगितलं. याविषयी महापौर मुक्ता टिळक यांना माहिती मिळताच त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. या पाणी प्रश्नावर आज महापौर बंगल्यावर महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अधिकारी आणि नगरसेवक यांच्यासमवेत बैठक सुरू आहे. जादा दाबाने दररोज पाणी मिळाले पाहिजे या मागणीसाठी नागरिकांनी महापौर बंगल्याच्या आवारात ठिय्या मांडून आंदोलन केलंय. आपल्या सर्वांना माहिती की गेले अनेक दिवस हा पाणी पुरवठा विस्कळीत आहे आणि पूर्ण शहरामधनं नागरिकांचे मला फोन येत होते. आजच्या बैठकीमध्ये मी मांडलेली भूमिका अशी आहे की आपल्याला दिलेलं जेवढं पाणी आहे जे आपण कबूल केलेले आहे त्या पाण्यामध्ये ह्या पुणे शहराला पाण्याचा योग्य पुरवठा झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने ते त्यांनी असं सांगितलेलं आहे. त्यासाठी मी बऱ्याच काही उदाहरणं दिलेली आहेत, त्यांना कागदपत्रं दिलेली आहेत की आपण आहे ह्या पाणी साठ्यामध्ये आपण प्रत्येक नागरिकाला पाणी देऊ शकतो. आपण एवढंच करा की प्रत्येक नागरिकाला समान पाणी मिळेल अशी काळजी घ्या. आणि त्यानंतर त्यांनी 30 तारखेपर्यंत आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे की अजिबातच पाण्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो पाण्याचा प्रश्न राहणार नाही. पुण्यात सदर्न कमांड आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट यांच्या वतीने 3rd इलिट मेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं असून 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा मुंढवा येथील आर्मी स्पोर्ट्सच्या आवारात सुरू होणार आहे. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असून यावर्षीचं हे 3rd वर्ष आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मेजर जनरल अजय पाल यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी देशभरातनं 38 संघ आणि 360 बॉक्सर सहभागी झाले आहेत.
तसेच 10 आर्मीचे बॉक्सरही सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बॉक्सरची निवड केली जाणार आहे. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट ही नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असून यामधून चांगले खेळाडू घडवण्याचं काम असतं. खेळाडूंना अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देऊन त्या दर्जाचे विविध खेळांचे धडेही दिले जातात. त्यामुळे देशाचं नावही आंतरराष्ट्रीय पातळीवर हे खेळाडू मोठे करतात अशा भावना कमांडर राकेश यादव यांनी यावेळी व्यक्त केल्यात. अभी ASI के अंदर जो आपके पीछे बाउट्स चल रहे हैं ये इलीट मैन बॉक्सिंग चैंपियनशिप के बाउट चल रहे हैं जो कि हमारा सीनियर बॉक्सिंग चैंपियनशिप होता है इंडिया के अंदर. ये हमारे पास ASI में 27 अक्टूबर आज से और 2 नवंबर को फाइनल्स हैं. इसमें 38 टीम्स पार्टिसिपेट कर रही हैं और टोटल लगभग 360 बॉक्सर्स हिस्सा ले रहे हैं पूरे इंडिया के हर स्टेट से हर यूनियन टेरिटरी से प्लस सर्विसेज से रेलवेज से और पुलिस बोर्ड से. आता एक सकारात्मक बातमी आहे. आपल्या आजूबाजूला गरजवंत नागरिक आणि लहान मुलं आपल्याला पाहायला मिळतात, मात्र त्यांच्यासाठी धडपडणारी लोक मात्र बोटावर मोजण्या इतकीच आहेत. पुण्यातील माऊलींच्या आळंदीमध्ये काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गोरगरिबांची दिवाळी सुखात जाण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवलाय. रॉबिन हुड आर्मी नाव ऐकताच आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे दुसऱ्यांना मदत करणारे. अशाच नावाने आळंदीमधील MIT कॉलेजच्या असंख्य विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गोरगरीब आणि गरजू मुलांना कपड्यांचं वाटप केलंय. दिवाळी सण जवळ आल्याने यांनीही सण साजरा करावा आणि आपण सगळ्यांनी त्यांना मदत करून माणुसकी दर्शवावी असं या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संदेश दिलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छताग्रहाच्या अभावी पुण्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बालाजीनगर येथील नगरसेविका राणी भोसले यांनी आपल्या प्रभागात BRT मार्गावर स्वच्छताग्रहाची उभारणी केली आहे. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नसल्याने अनेकदा महिलांची गैरसोय होते. त्याचा विचार करत बालाजीनगर येथील नगरसेविका राणी भोसले यांनी स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. वारंवार महापालिकेत आपल्या प्रभागातील हा मुद्दा लावून धरून त्यांनी आपल्या प्रभागात स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे. या प्रभागात गेली अनेक वर्षे स्वच्छतागृह नव्हते, त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना याचा त्रास होत होता. हे लक्षात घेऊन स्वच्छतागृहाची उभारणी केली असल्याचं राणी भोसले यांनी यावेळी स्पष्ट केलंय. जवळजवळ 2002 पासून पुणे महानगरपालिकेमध्ये आमच्या बालाजीनगरचा संपूर्ण भाग गेलेला आहे. 2002 इलेक्शन्स नंतर 2007 इलेक्शन्स असतील, 2012 पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन असतील, या गेल्या 3 टर्म म्हणजे जवळजवळ 15 वर्षामध्ये इथला जो स्वच्छतागृहाचा प्रश्न पेंडिंग होता तो आम्ही त्यासाठी सतत आग्रही होते. मागे जेव्हा BRT रूटचं इथं पूर्ण काम चालू होतं आपलं स्वरगेट ते कात्रजच्या भागातलं, आतमध्ये कुठेही जागा नसल्यामुळे माननीय महापौरांच्या मागे लागून आणि ताईंनीसुद्धा खूप पुढाकार घेतला की ह्या भागामध्ये महिलांची संख्या खूप जास्त आहे, आतमध्ये बाजारपेठ आहे, तिथे येणाऱ्या लोकांची वर्दळ खूप जास्त असते. आणि मग अशा वेळेस जो आपल्या सर्वांनाच भेडसणारा पहिला प्रश्न असतो की स्वच्छतागृहाचा, तर त्यासाठी आम्ही फार आग्रही होतो. आणि मला वाटतं पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर माननीय महापौरांच्या पुढाकारामुळे मी आज ह्या स्वच्छतागृहाचं इथं पुढाकार घेऊन करू शकले, त्याबद्दल निश्चित समाधानी आहे. मानवी चुका या मूक प्राण्यांच्या जीवावर कशा बेतात याचं एक जिवंत उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळालंय. भारतातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जाणारा मण्यार साप बाटलीत अडकलाय. बऱ्याच वेळेनंतर या सापाची सर्पमित्रांनी सुटका केली आहे. हा मण्यार कुणीतरी बेजबाबदारपणे फेकून दिलेल्या बॉटलच्या झाकणात असा काही अडकला होता की या सापाला सरपटतासुद्धा येत नव्हतं, ना खाल्लेलं काही पचवता येत होतं. हा प्रकार काही स्थानिकांच्या लक्षात आलाही, मात्र हा साप अत्यंत विषारी असल्याने त्याच्या जवळही जाण्यास लोक घाबरत होते. अखेर सर्पमित्र कृष्णा पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सापाला ताब्यात घेतलं आणि हा साप चावू नये म्हणून त्याचं तोंड एका लोखंडी नळीमध्ये घालून त्याच्या अंगात अडकलेलं हे झाकण मोठ्या काळजीपूर्वक तोडून त्यातून त्यांनी या सापाची मुक्तता केली. हा साप विषारी असला तरीही निसर्ग चक्रात या सापाचं जगणंही महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपली एखादी चूक अशा मुक्या प्राण्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू नये याची दक्षता घेणं सर्वांना त्याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात चोऱ्या माऱ्या करणाऱ्या 2 गुन्हेगारांना भोसरी पोलिसांनी अटक केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलाय. यामध्ये कालपवीन मुलाकडनं देखील चोरीचं वाहन जप्त करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरी आणि घरफोड्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. आरोपींचा शोध घेत भोसरी पोलिसांनी एका गुन्हेगाराला ताब्यात घेतलं असून संगत सिंग कल्याणी असं या गुन्हेगाराचं नाव आहे. या गुन्हेगारावर 29 चोरीचे आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर अन्य 2 जणांकडनं पोलिसांनी 10,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. वाहन चोरी आणि घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आता 3 गुन्हेगार पकडलेले आहेत की जे प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहेत. याच्यामध्ये
पहिला आहे संगत सिंग अजमेर सिंग कल्याणी, तर याच्याकडून जवळपास 5 ते 6 गुन्हे याच्यावरती आहेत आणि याच्याकडून 13.5 ग्राम सोनं आणि 2362 ग्राम चांदीचे दागिने असं जवळपास 4,90,000 किमतीचा मुद्देमाल आणि 10,000 रुपये रोख अशी रिकव्हरी केलेली आहे. ॲक्च्युली हा खरा खूप हार्डकोअर क्रिमिनल आहे, लवकर मिळतही नव्हता. याच्यातला एक आरोपी यापूर्वी आम्हाला मिळालेला होता, त्यालाही ट्रॅप लावून पकडलेलं होतं. तर त्यामुळं हा तसं महत्त्वाचंच हे आहे, डिटेक्शन आहे याच्यामध्ये. दुसरा आरोपी जो आहे सचिन केरुनाथ पारधे म्हणून आहे, तर त्यालाही पकडलेला आहे. त्याच्याकडून 7 मोटरसायकल आणि 1 मोबाईल फोन असा जवळपास 357,000 माल रिकवर झालेला आहे. आणि तिसरा ज्वेलाईन आरोपी आहे की ज्याच्याकडून 2 कार मिळालेल्या आहेत. असं एकूण भोसरी पोलीस स्टेशनच्या टीमने 10,07,000 रुपयाचा किमती मुद्देमाल ह्याच्यामध्ये हस्तगत करून भोसरी पोलीस स्टेशनच्या 6 घरफोडी, 3 वाहन चोरी, निगरी पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन, खडकी प्रत्येकी 1 असे एकूण 12 गुन्हे उघड केलेले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत अनेकदा प्रेमकथा, कौटुंबिक कथा यावर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. मात्र सध्या परिस्थितीवर भाष्य करणारे प्राणी आणि मानवी जीवन यातील जिव्हाळ्याचे असलेले नाते यावर आधारित असलेला व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट हा चित्रपट 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने यातील कलाकार आणि दिग्दर्शक यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने साधलेला हा खास संवाद. व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट हा नवीन चित्रपट येत्या 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नेमका प्राणी मात्रांवर आधारलेला हा चित्रपट आहे आणि या चित्रपटात आपल्याला एक नवा चेहरा समोर येताना दिसतोय. जानकी पाठक या चित्रपटात आपल्याला भेटतात आणि या चित्रपटामध्ये एका 10वीच्या विद्यार्थिनीची भूमिका त्यांनी साकारली आहे. काय सांगशील, चित्रपट सृष्टी तुझं नवीन पदार्पण आहे आणि नवी भूमिका साकारत आहे, काय सांगशील? हा माझा पहिला चित्रपट आहे आणि त्याचा विषय प्राण्यांवर आहे, तर तो माझ्या खूप जवळचा आहे. तर मला खूप कम्फर्टेबल होतं हा मूवी शूट करताना, कारण त्या मूवीची जी लीड आहे ती मी नाही आहे, ती व्हॅनिला आहे. मी सेकंड लीड आहे असं मी म्हणते. तर तिच्याबरोबर शूट करायला मला इतकं ॲट होम असं मला म्हणायला आवडेल, ॲट होम वाटलं की मी ॲज इफ माझ्या घरच्याच डॉगींबरोबर शूट करते आहे. तर मला काही स्ट्रेस नव्हता, टेन्शन नव्हतं. मी तिकडे जायचे, त्या व्हॅनिलाशी खेळायचे आणि तसा तो मूवी झाला. नक्कीच. आता तर तू सांगितलं की प्राण्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, तर अजून काय सांगशील? म्हणजे नेमकं आम्हाला फक्त व्हॅनिला दिसते, म्हणजे डॉगीवरच आधारलेला हा चित्रपट आहे का? हा चित्रपट आयुष्यावर आहे. एक व्हॅनिला, एक डॉगी, जी सगळ्याच जणांच्या घरांमध्ये डॉगी असतात, त्या डॉगीचं आणि त्या फॅमिलीबरोबरचं नातं. म्हणजे मला ती व्हॅनिला जीवापेक्षा जास्त आवडत असते, पण माझ्या आईबाबांना त्याचा प्रॉब्लेम असतो. तर ती कसं त्या व्हॅनिलाला घरी आणते, कसं मूवीच्या एंडमध्ये त्या आईबाबांना ती व्हॅनिला एवढी आवडायला लागते की ते म्हणतात की ही आमची व्हॅनिला आहे, तर ह्याच्याबद्दल हा चित्रपट आहे. नक्कीच. आता जसं तू म्हणजे ह्याच्यामध्ये चित्रपटामध्ये प्राण्यांवर प्रेम करणारी दाखवलेली आहे, सर खऱ्या आयुष्यामध्ये तुला प्राणी आवडतात का? हो. हा खूप ऑब्व्हियस प्रश्न आहे. माझ्या घरी 3 प्राणी आहेत, स्वतः 3 डॉगी आहेत आणि मी माझ्या जन्माच्या आधीपासून माझ्या घरी एक डॉगी होती, तर मी तिच्याबरोबरच वाढले आहे. तर हो, मला प्राणी खूप आवडतात. नक्की. जाता जाता प्रेक्षकांना तुझा सगळ्या चित्रपटातून वेगळा चित्रपट आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट ठरलेला आहे, तर काय सांगशील प्रेक्षकांना? सामाजिक संदेश म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की दिवाळी येते आहे, दिवाळीनंतर हा चित्रपट रिलीज होतो आहे, तर फटाके आपण वाजवतो, ठीक आहे, वाजवा. ते गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत ते वेगळे आहेत, पण रस्त्यावरती खूप डॉग्स असतात, ज्यांना घर नसतं ते रस्त्यावर बिस्किट खाऊन आरामात त्यांचं आयुष्य जगतात, त्यांच्यापासून फटाके लांब ठेवा. कारण हल्ली लोक त्यांच्या शेपटीला फटाके बांधतात, त्यांचा उगाच खेळ करतात, काही गरज नाही आहे. त्यांचं आयुष्य ते साधं साधं जगतात, तुम्हाला मजा करायची आहे, फटाके उडवायचं उडवा, पण त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना त्याच्यापासून लांब ठेवा, एवढंच मला सांगायचं. व्हॅनिला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट या चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शक आपल्यासोबत आहे. सर, आपण आपल्या चित्रपटातून प्राण्यांवर आधारित जे आता आपण पाहतोय की कृत्रिमरित्या हल्ले वगैरे होतात, त्यावर तुम्ही भाष्य करणारा चित्रपट काढला आहे, एकंदरीत ही कथांची संकल्पना तुम्हाला कशी सुचते, त्याबद्दल काय सांगा? संकल्पना म्हणण्यापेक्षा ही कथा कशी सुचली हे याला एक कारण आहे. कारण माझ्या मुलीच्या शाळेमध्ये खरोखरच तिच्या शाळेच्या आवारामध्ये राहणारी एक व्हॅनिला होती आणि ती व्हॅनिला अशी आहे की तिचा रंग पांढरा होता, म्हणून माझ्या मुलीने तिला व्हॅनिला हे नाव ठेवलं होतं. मला हे खूप आवडलं होतं आणि ते कुठेतरी माझ्या मनामध्ये होतं आणि दॅट इज द रिझन की मी त्याच्यावरती बेस्ड असलेली एक स्टोरी लिहिली. आणि मग नंतर मला त्याची जेव्हा मी माथेरानला गेलो होतो तेव्हा मला वाटलं की ह्या कथेचं चित्रीकरण माथेरानसारख्या ठिकाणी व्हायला पाहिजे, म्हणून मी ती
कथा आणखीन खुलवली तेव्हा आणखीन काही कॅरेक्टर्स ॲड केले आणि मग ते फायनली मात्रांमध्ये जाऊन त्याचं शूटिंग करून हा चित्रपट तयार झाला. नक्कीच आता तुम्ही सांगितलं की म्हणजे ही जी स्टोरी आहे, ही जी कथा आहे, ती तुमच्यासोबत पहिली घडलेली आहे म्हणजे खऱ्या लाईफमध्ये, तर त्यावर आधारित पिक्चर काढावा असं का सुचलं, नेमकं कारण काय? कारण असं आहे की माझं पूर्ण कुटुंबच हे प्राणीप्रेमी आहे. गेले जवळजवळ 22 वर्ष माझ्या घरी एक कुत्रा आहे, म्हणजे आता एक कुत्रा नाही आहे, आधी एक डॉबरमन होती, नंतर बॉक्सर आले, नंतर 2 स्ट्रे आले, तर प्राणीप्रेमीच कुटुंब आहे आमचं. त्यामुळे त्या विषयावरती मला चित्रपट करायचा होता आणि त्याचा मला 3 विषय आवडतात. पहिली गोष्ट म्हणजे प्राणी, क्रिकेट आणि सिनेमा. तर या 3 गोष्टींपैकी माझा प्राणी हा विषय पहिला झाला, त्याच्यावरती माझा चित्रपट तयार झाला. आता बाकीचे 2 विषय पुढे नक्कीच होतील. नक्कीच. आता जर आपण पाहिलं तर समाजामध्ये प्राण्यांबद्दल एवढी आपुलकी राहिलेली नाही. आता जे तुम्ही पाळले जातात ते विशेष कुत्रे पाळले जातात, पण जर भटके कुत्रे आपण बघितलं रस्त्यावरती असतात, त्यांना कोणी साधं लक्षही दिलं जात नाही, तर त्याबाबत तुमचं काय मत आहे? कसं आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्ही माणसांचा भावना लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण लहान मुलांना कसं असतं, एक लहान मुलगा समजा ज्याला कळत नाही, अशा वयामध्ये रस्त्यावरती एखाद्या कुत्र्याचं पिल्लू दिसलं तर तो मुलगा त्या कुतूहलीने त्या पिल्लाकडे बघत असतो, किंवा त्याची आई म्हणते अरे जाऊ नको तो चावेल, ते ऐकल्यावरती तो मुलगा त्याच्यापासून लांब जातो. तो मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा तो त्याच्या मुलांना तेच सांगतो. प्राण्यांबद्दल प्रेम करणार कोण? आणि यामुळे ही भावना वाढत चालली आहे तुम्ही म्हणतात, पण ते अगदीच खरं नाही आहे. कारण प्राण्यांवरती प्रेम करणारी पण एवढी मोठी संख्या आहे. ओके, प्राण्यांवर प्रेम करणारी संख्या आहे, परंतु भटके जे आपण म्हणतो, जे म्हणजे त्यांना कोण पाळलं जात नाही, त्याविषयी मी बोलते. बरोबर आहे. नाही, भटकेपेक्षाही आता तो म्हणजे पूर्वी, आता माझ्या लहानपणी बघितलं तर तेव्हा ब्रीड डॉग असे नव्हतेच, तेव्हा सगळे रस्त्यावरतीच होते, त्याच्यातच कोणाला तरी घरी आणून पाळलं जायचं. नक्कीच. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल या चित्रपटाला? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की चित्रपट बघितल्यावरती तुम्ही जेव्हा घरी जाल आणि तुम्हाला खरोखरच कुठे रस्त्याच्या कडेला एखादी असहाय्य व्यानला दिसली तर तिला घरी घेऊन जा आणि ती नक्कीच तुम्हाला जीव लावेल, याची मला खात्री आहे. व्हॅनिला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट हा प्राण्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नक्कीच आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट पहा आणि प्राण्यांबद्दल असलेलं आपलं प्रेम अधिक वाढवा. कॅमेरामॅन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. न्यायव्यवस्थेवर विश्वास नसलेल्या व्यक्तीच्या हातात सत्ता, शरद पवार यांचा भाजपवर निशाणा. शिवसेनेच्या आंदोलनात पदाधिकारीच गायब, पदाधिकाऱ्यांच्या नाव आणि आगेमोडोच्या घोषणा. राष्ट्रवादीच्या महिलांनी मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनचं केलं दहन. आणि पुण्याजवळील आळंदीमध्ये एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.